मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीत होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नास उत्तर देताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा विषय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असून 2 आठवड्यात कारवाई केली जाईल असे सांगितले. प्रश्न क्रमांक 2422 अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, प्रश्नाच्या उत्तरामध्ये नदीचं प्रदूषण आहे ते गुणवत्ता नियमितप्रमाणे तपासली जाते असं उत्तर दिलंय. अध्यक्ष महोदय, हे नदीचं प्रदूषण होतंय अथवा नाही हे ठरवण्याचे नेमके निकष काय वापरले जात आहेत? अध्यक्ष महोदय, ते तपासून पाहण्याची नेमकी कोणती पद्धती अवलंबली जाते? आणि प्रश्नाच्या यामध्ये तिसऱ्या भागामधल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं गेलंय की खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल पाठवण्यात आलाय. तर हा खोपोली नगरपालिकेची भुयारी गटार योजना ही लवकरात लवकर व्हावी आणि या प्रदूषणावरती आळा बसावा म्हणून शासन कालबद्ध अशी कोणती पावलं उचलणार आहे? अध्यक्ष महोदय, प्रदूषणाबद्दल आपल्याकडे काही सगळे जे आपण टेस्ट करतो, क्लोराईड असेल, फ्लोराईड असेल वगैरे, त्याच्या प्रमाणे आपल्याकडे एक स्टँडर्ड असतं, त्याचे आकडे असतात आणि त्याला आपण मॅच करण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत जे 5 प्रत्येक ठिकाणी सॅम्पल घेतले जातात ते मॅच होतात म्हणून आपण सांगितले की तेवढं प्रदूषण नाही आहे. दुसरी गोष्ट सन्माननीय सदस्य आपल्याला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदयांच्या मार्फत की जो प्रस्ताव आहे तो MGP कडे आहे आणि तो 2 आठवड्यामध्ये आपण पुढे आणून त्याच्यावर कारवाई करू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.